इथे मी मोठी एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत, चवीनुसार साखर घेतलेली आहे, म्हणजेच लहान एक वाटी साखर घेतलेली आहे आणि काही काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत. तुम्ही इथं पाहत असाल. आपण आता कढईमध्ये तूप ॲड करून घेणार आहोत. तूप ॲड केल्यानंतर या शेवया आपण तुपावरती परतून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथं पाहत असाल, एक चमचा तूप मी ॲड करून घेतलेला आहे आणि या शेवया आपण तुपावरती छान अशा भाजून घेणार आहोत तांबूस रंग येईपर्यंत. अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहत असाल. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने या शेवया आपण संपूर्ण भाजून घेणार आहोत. तुम्ही इथं पाहत असाल, शेवया आपल्या भाजून तयार झालेल्या आहेत. शेवया शिजतील इतपत आपण आता पाणी ओतून घेणार आहोत या मिश्रणात. म्हणजेच मी अर्धा ग्लास इथं पाणी ओतून घेतलेलं आहे. त्याचसोबत चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आणि पाण्याच्या आणि मिठाच्या मिश्रणात या शेवया आपण शिजवून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहत असाल, शेवया शिजल्यानंतर आपण या मिश्रणात साखर ॲड करून घेणार आहोत. साखरेनंतर काजू बदामाचे काप ॲड करून घेणार आहोत. तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही इथं वापरू शकता. मी इथं काजू बदामाचे काप वापरलेले आहेत. त्याचसोबत वेलची ॲड करून घेतलेली आहे इथं तुम्ही पाहत असाल. आणि अशा पद्धतीने खायला झटपट तयार होणाऱ्या या शेवाळ्या तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी मऊसूत अशा झालेल्या या शेवाळ्या आहेत. तुम्ही इथं पाहत असाल, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा.